मस्तरी चांगली आहे करून तू. ले संध्याकाळची धारच दिना झाली, अर्धा तास बसले तरी पाण्यावर घालणार आधी. आज काहीही करणार आणि धार काढणारच, बघूया काय होतं. भावांनो आणि बहिणींनो, मी आलो आता शेतात. या आपल्या शेळ्या पाहू शकता आणि ह्या कोंबड्या. कोंबड्या जरा बाहेर सोडायच्या आणि आता ही सगळी घाण काढायची. ह्या आपल्या ही पहिल्यांदा दोन घेतलेल्या आणि ह्या नंतरने घेतलेल्या आहेत. पाहू शकता इथं आपण ठेवतो आहे त्यासनी बांधून ठेवलेलं सगळं इचकटलं आहे. आता ही पूर्ण घाण काढून घेणार. काय वैरण वगैरे टाकून जायचं आहे आपल्याला. ही काय करते ह्यासनी मारती या म्हणून हिला बांधून घातले. काय अजून थोडं काम करायचं आहे. 4-5 महिने झाले आपण ह्या शेळ्या घेऊन. ही बघूया आता ही 5वा महिना हिला चालू आहे. बघूया किती दिवस अजून घेते. असं एशेल तेलचं डबं मी कट करून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आता हत्ती गवत असं टाकून घ्यायचं आहे. मात्र वीत नाही, त्यांना जेवढं पाहिजे तेवढंच खात्यात ती. हे बघा असं 3 डबं केलेले आहेत मी, 1, 2 आणि इकडे 1-3. एक टाकून घ्यायची आहे. ए चल रे, चल 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 तिकडे हे पाणी पी. शिळींचं मित्रांनो आवरलं आणि गाईला म्हशीला पाणी दाखवून घेतो आधी. ही का पिना झाली, हिला दाखवतो. आणि ही आपण नवीन म्हस आणलेली आहे. आणली 40 का 42 हजारला आणि दूध द्यायला लागली एका टायमालाच. सकाळचंच दूध देते, संध्याकाळचं दूधच बंद आहे. बघा आणून 15 ते 20 दिवस झालेला आहे. म्हस तरी चांगली आहे करून तू, परंतु दूधच देत नाही. संध्याकाळचे 1/2 पाऊण तास जरी बसलो तरी दूध देना झाली. आणि सकाळची तेवढी देते, 2-2.5 लिटर देते सकाळची. एका टायमावरच आलेले चटातलं सर्व आवरून गाईला पाणी टाकून, म्हशीला पाणी टाकून, तसेच शिळीची वैरण टाकून आलो आहे दुकानात. एक 2-2 मोबाईल करायचं आणि बॅटऱ्या वगैरे करायचं. त्याचबरोबर एक होम थिएटर हे पण रिपेरिंग करायचं आहे. एज चार्जिंग सॉकेटचा प्रॉब्लेम आहे, चार्जिंग सॉकेट खराब झालेलं आहे, आतमध्ये गेलंय. आता हे खोलून आपल्याला रिपेरिंग करून द्यायचं आहे कस्टमरला. आवाज खतरनाक आहे, खतरनाक आवाज आहे मित्रांनो. हा मी बॉक्स स्पीकर खोललेला आहे आणि एज चार्जिंग सॉकेट खराब झालेलं आहे, आतमध्ये पडलेला आहे. आता हे काय दुसरे सॉकेट बसत नाही, याला आपण आता जुगाड करणार आहे. पूर्णपणे स्ट्रीप कट झालेले आहे आतने सगळे, त्यामुळे इथं काय बटन मोबाईलचं सॉकेट बसत नाही. याला आता आपण दुसरी ट्रिक वापरणार आहे जुगाड. इथं एक बारीक होल पाडणार आहे आणि इथं आपण चार्जिंगसाठी. मित्रांनो मी निघालो रासुड्याला, मी बहिणीची गाडी घ्यायची होती म्हणून निघालो रासुड्याला. असा आहे मित्र, मी आलो रासुड्यात आणि हे आपले मित्र आलेले आहेत. काय गाठ पडले, हा योगेश रासुड्याचा आणि सतीश पाटील आणि सचिन फोनवर, सचिन तारळे. काय बोल रे, हॅलो बोल की रे, काय आवाज येत नाही. आपले जीवा भावाचे मित्र योगेश आणि सतीश. आणि योगेश काय घेणार आहे बघूया, सोनाई ज्वेलर्स इथं आम्ही आलो आहे. काय बघतोय बघूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? अभिजित कुडतरेकर, सोनाई ज्वेलर्सचा ओनर. बरं काय घेणार आहेस बघूया. आता योगेश काय घेणार आहे म्हणून मला बोलले. बघूया हे दादा काय करतात, देतात बघूया. काय पाहिजे? पंजन लावा. किती भरायला पाहिजे? पोरगीला नव्हे
पोरगीलाच काय वाढदिवस आहे का काय रे? होय वाढदिवस आहे, मुलगीचा वाढदिवस आहे मग त्यामुळे पेन्शन गिफ्ट देणार आहे आणि तिला न सांगता हो बघा. आणि या दादांचं गे दादा पूर्ण पत्ता सांगायतला. राशिले बुद्रुक तालुका राधानेर जिल्हा कोल्हापूर तलाव शेजारी राधानेर तालुका संघाच्या गाळ्यामध्ये दुकान. आपल्या भागात जे कोणाला पाहिजे असेल सोनं चांदी त्या दादांच्याकडे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. इकडे पाहू शकताय दुकान मस्त नादच पळा. आणि इकडे आपला योगेश घ्यायला आलाय पेन्शन मुलीसाठी. एवढा पाहू शकता मित्रांनो मस्त नक्षी आहेत पेन्शनची. किती वर्ष झाले व्यवसाय करता? आता आपलं 10 वर्ष चालू. 10 वर्ष? हा. यातलं एक सिलेक्ट कर कुठलं दे. सिलेक्ट करणार आहे पाहूया आता कोणते घेते. दोन आहे ते दोन आहे तेच की दोन्ही पाहिजे दोन आहे. असून दे ओके ओके ठीक आहे मित्रांनो. राशिवड्यातनं आलो आणि आता ही दुट्टी चालू झाली आपली. शेरड सोडल्यात बघा एक अर्धा तास अर्धा पाऊण तासात सोडायचे त्यांचे पोटं भरतात बघा पाहू शकताय. ए चल तिकडे चल 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 चल. ही आधीची दोन ही आणि ही आणि ते नंतरनं आता एक महिना झाला तिला घेऊन आणि हे असणे 4-5 महिने झाले बघा. अशी आहे आपली दुट्टी मित्रांनो. बघा हे सगळं असं करायला लागतंय. वैरणीला काय जाया नाही आता वैरणीचा व्हिडिओ नंतर येणार कधीतरी. मित्रांनो अर्धा तास झाला आपण शेळ्यांनी चरायला सोडल्यात बघा पाहू शकताय. आणि आता त्यांची पोटं भरलेले आहेत ते बघा पोटं भरलेले आहेत. आणि आता जाऊन त्यासनी आत घ्यायची पहिली घाण काढायला पाहिजे तिथली सगळी. दररोज सकाळ संध्याकाळ घाण काढतो आहे. आणि बघा आता ती पोटं भरल्यामुळे आता इकडे परतीच्या वाटेला लागलेले आहेत. हे बारकं बघा तिचं बी पोट भरलं आहे हिचं बी पोट भरलं आहे. हे बघा चला आता चला एक चला चला अजून भरपूर कामं आहेत. अजून गाईची आणि सॉरी म्हशीची धार काढायची आहे. ती काय धार देतच नाही बघूया किती वेळानं देते देते का नाही बघूया. चला मित्रांनो ही आपली म्हस घेऊन 1 महिना झाला आणि 15 दिवस कसं तरी धार काढलेली आहे सकाळ संध्याकाळ. आणि आता 15 दिवस झाले संध्याकाळची धारच दिना झाली. अर्धा तास बसले तरी पाण्यावर घालणार आधी आज काहीही करणार आणि धार काढणारच. बघूया काय होते. अर्धा तास बसायला लागणार पाऊण तास बसायला लागणार आज काहीही करून ह्या म्हशीची धार काढणारच. बघूया की एवढी देते. पप्पा कंटाळून गेल्यात आता धार दिना म्हणून. आता मी बघतो काय करते देते काय नाही बघतो. धार काढलेली आहे बघा. अर्धा तास बसलो अर्धा ते पाऊण तास बसलो काय आणि आज तरी धार दिलेले आहे. हे बघा पाहू शकते दूध 4. मित्रांनो धार वगैरे काढून आलो दूध पण घालून आलो. अर्धा तास ते पाऊण तास बसलो गाय म्हशीची धार काढण्यासाठी. शेवटी दिलीच ते ना काय 8 दिवस झाले द्यायलाच नाही संध्याकाळची. आणि आलो आहे दुकानात एक 2 मोबाईल करावलो आहे. हे बघा त्याचं चार्जिंग सॉकेट घातलं आहे ते ओके झालेलं आहे. कस्टमर पाठीमागे बसलेले आहेत इकडे आणि त्यांची एक बॅटरी घालायची आहे या कस्टमरची. चला घालून पटापट आजचा असा आपला दिनचर्या असते अशी. चला ओके कस्टमर आलेले आहेत. काय पाहिजे? बॅलन्स पाहिजे होय. कोणता? जिओचा. ठीक कोण आगा काय सांगतोस त्या मशीन धारला दंपिलं पाऊण तास बसलो मग दिली. हा सक्सेसफुल झालेला आहे. मोबाईल बघा पाहू शकता चार्जिंग सॉकेट बसलेलं आहे परफेक्ट बसलेलं आहे. म्हणून इथं यायला वेळ होते दुकानात. मग काय करू सांग धारच बघितल्याशिवाय इथं येत नाही असं हो.